काही अंधेरी पोटनिवडणुकीचा निकालाचे जवळपास 8 फेऱ्या झालेले आहेत, पण त्यात तुमचा उमेदवार नक्की निवडून येतील असा विश्वास आहे. पण नोटाला जे मतदान आहे ते जास्त मिळालेलं आहे, कसं बघता आजच्या वेळेला? नोटाला जास्त वगैरे काही मिळालेलं नाही आहे. हा सगळा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे, बोलणं वगैरे सगळं यश मिळू नये या दृष्टिकोनातून नोटाचा एक बेडकीचा बैल त्यांनी केलेला आहे. जे लोक नोटाला मतदान करतात ते तिथल्या स्थानिक अनेक प्रश्नांनी काही वेळेला त्रासलेले असतात, काही वेळेला त्यांनी स्वतः निवडणुकांमध्ये इतरांचा प्रचार केलेला असतो, तर त्यांचा एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसतो. असे सुद्धा बरेचसे मतदार असतात आणि त्यातून भारतीय जनता पक्षाने पण भरपूर फूस द्यायचा प्रयत्न या नोटासाठी केलेला आहे. तरी देखील कुठे 18,000 आणि कुठे 5,000 म्हणजे काहीच नोटाचा संबंध नाही आहे, पण केवळ शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी म्हणून या नोटाचा उपयोग केला जातो. याच्या पलीकडे दुसरं काही मला वाटत नाही आहे. पण जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी असं म्हटलंय की आमचा काहीही संबंध नाही आहे, आम्ही का सांगेन कुणाला नोटाला द्यायला. ते मुळात काय माहिती आहे का, आमच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे सांगितलं की मशालीच्या चिन्हावर ऋतुजा लटके निवडून येणारच आणि तेच सत्य होत आहे, याच्याबद्दल आम्हाला निश्चितपणाने समाधान आहे. रमेशजी लटके आणि यांचा आमचा अनेक वर्षाचा परिचय होता. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या वेळेला ज्या प्रकारनी त्रास BMC मध्ये अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष हस्तक्षेप करून या सरकारने केला तो जर का पाहिलं तर मतदारांनी हे चांगलं उत्तर दिलेलं आहे. मुळामध्ये कोणाबरोबर चर्चा होऊ शकते तर ज्यांनी स्वतः समोरासमोर काही लढत केली आहे त्यांच्याबद्दल. त्यांचे मुरजी पटेल हे उमेदवार होते, ते जातीच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयात त्यांच्या विरुद्ध निकाल गेला होता, असा कलंकित उमेदवार त्यांनी विधानसभेला परत दिलेला होता. आणि केवळ त्यांचा भाषिक कोंडी करायचा जो डाव होता तो उधळून पडेल म्हटल्यावरती त्यांनी ती माघार घेतली. अनेक वेळेला अशा एक ज्याला आपण म्हणतो सहानुभूतीच्या परिस्थितीमध्ये खरं तर बिनविरोध केली जाते निवडणूक, पण ठीक आहे, आम्हाला त्यांनी ज्यांनी माघार घेतली त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि पुढच्या काळामध्ये ऋतुजा लटके या त्या भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतील त्या कामाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने विधिमंडळात न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. ऋतुजा लटके यांचं मी आगामी अभिनंदन करून ठेवते, परंतु अजून 17 एकूण फेऱ्यांपैकी 8व्या फेरीवर आपण आहोत. पुढच्या फेऱ्यांच्यामध्ये जर का एकूण आपण पाहिलं तर माझा अंदाज असा आहे की 60,000 पुढे वाटचाल ऋतुजा लटके यांची होईल. देवी जी असते ना ती सगळीकडे देवीचं रूप असतं, मग ते तुळजापूरलाही आहे, महालक्ष्मीलाही आहे, रेणुका मातेला आहे, सप्तशृंगीला आहे, तांबडी जोगेश्वरीला आहे. आम्ही सुद्धा देवीला ठिकठिकाणी प्रार्थना केली, आम्ही ज्योत अर्पण केली, मशालीचं चिन्ह आम्हाला मिळालं. त्यामुळे त्यांना कुठे जायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे, पण मुळामध्ये ज्या मार्गाने ते लोकांना घेऊन गेलेत सगळीकडे तो मार्ग निश्चितपणे सच्चाईचा आणि खरेपणाचा मार्ग नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. मला असं वाटतं की आपण म्हणतो की व्यापाराचं दिवाळं निघतं, बँकांचं दिवाळं निघतं, पण एखाद्या माणसाच्या बुद्धीचं दिवाळं निघालेलं पहिल्यांदाच मी पाहते. की ज्याच्यामध्ये ते सिनेमाची उपमा देतात ना राजकारणाला, जे त्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना पद ज्यांनी दिलं त्यांच्या कामाला ते सिनेमा म्हणतात, मग त्या सिनेमामधलं ते कोण आधी पात्र होते ते जर आम्हाला कळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातून महिला कार्यकर्त्यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अभिनेत्री म्हणणं, म्हणजे मला तर वाटतं की अभिनेत्रींचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारे त्यांच्या मनातली जी भावना आहे, गुलाबराव पाटलांच्या मनामध्ये दूषित भावना आहे, तीच त्याच्यामधून दिसते. एका बाजूला राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं आहे, राष्ट्रपतीपासून ते सभापतींपर्यंत महिलांना स्थान मिळालेलं आहे, अनेक राज्यांच्या महिला मुख्यमंत्री आहेत. अशा वेळेला राजकारणात येणाऱ्या महिलांबद्दल एवढी दुजाभावाची भूमिका त्यांनी जी दाखवली आहे त्यातून एकच दिसतं आहे की पायाखालची वाळू त्यांच्या सरकलेली आहे. ते स्वतःच पालकमंत्री आहेत, अशा वेळेला तिथे शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील हे बघणं हे त्यांचं काम आहे. आत्तापर्यंत विलासराव देशमुखांच्या मतदारसंघात किंवा बारामती मतदारसंघात अनेक विरोधकांनी सभा घेतल्या, त्यावेळेला अशा पद्धतीची दादागिरी आम्हाला तर काही दिसली नाही. मी पण 30-40 वर्ष राजकारणामध्ये आहे, पण यांनी मात्र स्वतःच ते चिथावणी देतात आणि मग पोलीस त्यांची परवानगी नाकारतात सुषमा अंधारेंची. याच्यामधून उलट पालकमंत्री म्हणून स्वतःच्या कर्तव्यात ते कमी पडतायत हे स्पष्ट दिसतं आहे.
आताही आदित्य ठाकरेंच्या ज्या सभा होणार होत्या, सिल्लोडची असेल, जळगावची असेल, त्या हळूहळू आता रद्द होत सत्तारांनी पण श्रीकांत शिंदेची सभा त्यांच्या मागे, पण आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही मिळाली, कसं बघता? कुठेतरी विरोधकांची गळचेपी होती निश्चितपणाने. एक तर असं आहे की हा जो खोक्यांचा प्रचार त्यांच्याबद्दल जनतेत पसरला तो कसा जिव्हारी लागला आहे, त्याबद्दल त्यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये जे काही नाट्य रंगलं त्याच्यामधून पण स्पष्ट झालेलं आहे. जनता ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी, मी तर 3.5 शक्तीपीठ आणि जो जो 2 लाखाच्या पेक्षा जास्त महिला मला त्या संपूर्ण कार्यक्रमात भेटल्या, प्रत्येक आलेली व्यक्ती आम्हाला जय महाराष्ट्र करते, उद्धव साहेबांना शुभेच्छा देतात आणि या उलट जनतेच्या मनातून ते उतरत चाललेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक जे अत्यंत विचित्र कृत्य केलं सत्ताधारी लोकांनी, ते म्हणजे पत्रकारांना त्यांनी HMV असं नाव दिलं, हिज मास्टर व्हॉइस. तर काही लोकांनी अजून काही त्यांना उपमा दिल्या, भेटवस्तू दिल्या, तर त्या रांगेत त्यांना उभं करून पत्रकारांना भेटवस्तू दिल्या. म्हणजे कुठला सन्मान तुम्ही करताय पत्रकारांचा म्हटल्यावरती सगळा समाज हळूहळू हळूहळू ज्याला म्हणतो की गवताच्या पात्याला भाले होतील तशा पद्धतीने लोकांच्या मनातली यांच्याबद्दलची नकारात्मक चिडीची भावना दिसते आणि त्यामुळे आदित्यजी ठाकरे यांच्या सभांना बंदी ते करतायत, परंतु ते जनतेच्या मनातला जो आवाज असतो ते कधीच रोखू शकणार नाहीत. दुसरं असं आहे की न्यायालयाला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल की का वारंवार शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या सभांच्यासाठी म्हणून अशी बंदी आणली जाते, आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा रडीचा डाव ते खेळत आहेत. DPCC जी बैठक झाली, चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, अजित पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील किंवा दत्ता मोबर्णे असतील, जवळपास अर्धन दिकट केलाय, पालकमंत्री बदलले, सत्ता बदलल्यानंतर अनेक ठिकाणी अशा निधींची कपात केली जाते, यामागं काय नेमकं असेल असं वाटतं? नाही, असं आहे की पूर्वी गिरीश बापट ज्याला पालकमंत्री होते तर त्यावेळेला मला माहिती आहे, म्हणजे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, मी आरोप करत नाही आहे, परंतु मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की ते राष्ट्रवादीच्या वगैरे आमदारांना प्रेमाने बोलवून निधी द्यायचे. आता ते आता तसं राहिलं नाही आता, कारण त्याच्यामध्ये बरंच पाणी वाहून गेलं आहे, मविया झाली एकत्र, त्याचबरोबर अजितदादांची कुणालाच गॅरंटी नाही आहे, म्हटल्यावरती बारामतीत परत त्यांना सुप्रिया सुळ्यांना पराभूत करायचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जसं पूर्वी संताजी धनाजी प्रत्येक ठिकाणी दिसायचे तसं आमची मविया आणि आमचे सहकारी सगळे दिसतात. मला तर आमदार म्हणून अजिबातच निधी दिला नव्हता, शेवटी काल परवा आम्ही खूप त्याच्यासाठी पाठपुरावा केल्यावर थोडाफार निधी देतो सांगितलं, ती 3-3 वर्ष कामं जी मान्य झालेली होती त्यालासुद्धा निधी दिलेला नाही आहे. पण मला असं वाटतं की आज ना उद्या त्यांना दखल घ्यावी लागेल आणि सगळ्यांना निधीचं वाटप करायला लागेल, कारण त्या मतदारसंघातली जनता त्यांना विसरणार नाही आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचेही काही नगरसेवक असतात, पंचायत समिती सदस्य असतात, त्याचा देखील त्यांना विचार करणं क्रमप्राप्त आहे की जनतेच्यामध्ये अशा प्रकारनी अहंकारांनी कोणाची कोंडी करू नये. पूर्वी रावसाहेब दानवेही म्हणायचे की माझ्याकडे सगळं याचं पैशाचं जे आहे चावी आहे ती माझ्याकडे आहे, तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे नसते सरकार म्हणून ते सगळे तुमच्याकडे जबाबदारी असते, तर ती त्यांनी समबुद्धीने पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे. भाजपच्या आमदारांची बैठक आज ते घेत आहेत, मी तिचे वाटत चांगली गोष्ट आहे, त्यानिमित्ताने दादा भेटतात आमदारांना म्हणजे विशेष गोष्ट आहे. ते तरी कुठे भेटत होते स्वतःच्या आमदारांना, फक्त समारंभात दिसणं म्हणजे काय भेटणं नसतं. आणि आम्हाला असं वाटतं दुसरं की हा निधीचा जो विषय आहे तर आतापर्यंत आता आमचे बघा चंद्रकांत मोकाटे आमदार होते अनेक वेळेला, नगरसेवक होते प्रशांत बदे, विरोधी पक्षात असलो तरी आम्ही निधी मिळवत होतो आणि निवडून पण आलेले आहेत परत परत. 50 आमदार आहेत शिवसेनेचे असे की जे कायम विरोधी पक्षात असून स्वतःच्या कामावरती त्यांनी निधी मिळवलेला आहे आणि त्या निधीनंतर लोकांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. या उलट खूप निधी आणला म्हणजे निवडून येतोच माणूस अशातला सुद्धा भाग नाही आहे, तो एक भ्रम आहे असं मला वाटतं. चंद्रकांत दादा म्हटले की भाजप हा पक्ष संघर्ष करणारा पक्ष आहे, त्यामुळे संघर्षाची लढाई आम्हाला माहिती आहे, बाकीच्यांनी जर संघर्ष त्यांना माहीत असतं ती ही वेळ आता आलीच नसते. नाही, मी पाहिली त्यांची ती मुलाखत जी आहे ते साधारण जे बोलले ना ते मला तर त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर असं मत झालं की तुम्ही त्यांना नको ते प्रश्न विचारतात म्हणून ते काहीतरी उत्तरं देतात, काही त्यात तथ्यच नाही आहे त्यांच्या पत्रकार परिषदेत, त्यामुळे त्याच्यावरती काहीतरी मी प्रत्युत्तर द्यावं असं मला वाटत नाही आहे. तुम्ही पण जरा प्रश्न नीट विचारत जाणार त्यांना उत्तर येतील असे प्रश्न विचारत होते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.